नमस्कार, मी सोनल दाणी प्रेसिमेंट इंडस्ट्री म्हणून एक छोटंसं शॉप हे चालवते. तर त्याच्यामध्ये आम्ही पाईप बेंडिंग मशीन्सवरती जॉब वर्क करतो. आणि मला एका फ्रेंडकडनं हेमंत पाटील यांचं द पाटील की हे समजलं. तर त्यांचा एक प्रोग्रॅम होता अनलॉक द प्रॉफिट, आणि तो मी अटेंड केला. आणि मग त्याच्यात लक्षात आलं की एखादी ऑर्गनायझेशन चालवायला किंवा एखादं काम करायला आपल्याला काय काय करायला पाहिजे. तर त्याच्यातच त्यांनी आम्हाला सांगितलं की पहिले तुमचं गोल सेट करा. उद्देश हा हवा माणसाच्या जगण्याला, कशालाही, प्रत्येक कार्याला उद्देश असला तर ते कार्य नेहमी चांगलं होतं. ते त्यांनी शिकवलं कशावर फोकस करायचा, एका वेळेस किती कामं करायचे, ती कामं करताना प्रायोरिटी कशी ठरवायची, हे सगळं पाटील सरांनी त्यांच्या 3 तासाच्या अनलॉक द प्रॉफिट या सेशनमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे नुसतं वरच्या मॅनेजमेंट लेवलला न करता खालच्या लोअर कॉलपर्यंत ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे जेवढे लोक आहेत त्यांना कसं इन्व्हॉल्व केलं पाहिजे, मग आपण जे काम करतो ते खरोखर किती वेळात करायला पाहिजे, ते काम ऑर्गनाईज करून त्याचं शेड्यूल करून कामाचे तास कमी कसे करता येतील, आणि त्या कामाचे तास कमी करून आपण फ्री झालो तर आपण दुसऱ्या गोष्टींवर फोकस कसा करू, त्यातनं कसा प्रॉफिट वाढेल, त्यातनं आलेले काम आपल्याकडे जास्तीत जास्त काम कसे येतील, आपल्या कंपनीत हार्मोनी कशी मेंटेन होईल, आणि आपल्या कामाचा वेळ हा तेवढीच कामं आपण कमी वेळात करून इतर गोष्टींकडे फोकस करून आपली कंपनी कशाप्रकारे आपल्या कंपनीचा प्रॉफिट वाढवू शकू, आपल्या कंपनीतल्या लोकांना आपल्या प्रॉफिटबरोबर त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट कशी असेल, ते कशा प्रकारे आपण प्रत्येक माणसाला इन्व्हॉल्व करून घेऊ शकू, कंपनीला कशाप्रकारे व्यवस्थित गोल ठरवून ते कसे अचीव करायचे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय हार्डल्स आहे काय नाही हे प्रत्येक लेवलवर जाऊन कसं बघायचं हे सांगण्याचा प्रयत्न मार्गदर्शनच याच्यातनं झालेला आहे. आणि त्यामुळे आता मला वाटतं की मी आधीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे माझ्या इथे काम करू शकेल. तर सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रोग्राम अटेंड करावा, ते नक्कीच फायदेशीर आहे. धन्यवाद.